दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह. नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यामध्ये वाढत असलेले दलित अत्याचार रोखावे तसेच पदोन्नती मधील आरक्षण लागू करावे यासह विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे उद्या आणि आज राज्यभर प्रत्येक तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर रिपाई शहर अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात प्रचंड मोठे आंदोलन करण्यात आले, तर मुंबईत बांद्रा येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर रिपाईंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर आणि मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. मुंबईत बोरिवली मुलुंड येथील तहसील कार्यालयावर रिपाईन मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर रिपाईंचे राज्य सरचिटणीस राजभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. तसेच माळशिरस येथे सोमनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. अहमदनगर येथे रिपाईन जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी दिली आहे. आंदोलनामध्ये रिपाईंतर्फे करण्यात आलेल्या मागण्या पुढील प्रमाणे. राज्यात वाढत असलेले दलित अत्याचार रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी. ज्या झोपडपट्टीवासियांनी 2019 निवडणुकीत मतदान केले आहे अशा झोपडपट्टीवासियांची झोपडी पात्र करावी. 2019 झोपड्या शासनाने अधिकृत कराव्यात. राज्य सरकारने नोकरीमधील मागासवर्गीयांचा अनुशेष भरावा. अनुसूचित जाती जमातींना मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावे. मराठा समाजातील आर्थिक दुर्बल गरिबांना आरक्षण लागू करावे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीय ओबीसी समाजाला आरक्षण लागू करावे. त्याबाबत सुप्रीम कोर्टात योग्य बाजू मांडली नसल्यामुळे तसेच मराठा आरक्षण प्रश्नी सुद्धा सर्वोच्च न्यायालयात योग्य बाजू राज्य सरकारने मांडली नसल्यामुळे मराठा आणि ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाले आहे. त्यास सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असल्यामुळे महाविकास आघाडी राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी आरपीआय तर्फे आंदोलन. भूमिहीनांना कसण्यासाठी 5 जमीन दिली पाहिजे. गायरान जमिनीवरील भूमिहीनांचे अतिक्रमण नियमित करण्यासाठी 14 एप्रिल 1990 शासन निर्णयातील कट ऑफ डेट शिथिल करून 14 एप्रिल 2000 गायरान जमिनीवरील दलित भूमिहीनांचे अतिक्रमण नियमित करावे. यासह विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर आंदोलन करण्यात आले. राज्यभरात प्रत्येक तहसील आणि जिल्हा अधिकारी कार्यालयावर निदर्शने मोर्चे काढून आंदोलन करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, संध्या लाईव्ह. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.